राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडे देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्याच ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या 3 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत पाऊस पडणार, तर तो पडणारच आहे, म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही, म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7, 8, 9, 10 पर्यंत हा पाऊस आहे, पण परत एक शेतकऱ्यासाठी अंदाजाची बातमी, मी प्रत्येक वेळेस मी बघा जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांनो दरवर्षी काय करायचं, पाऊस कधीच कोणाला विचारात जाऊ नका, दरवर्षी 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस पडतो हे कायमच्या लक्षात घ्या. तर योगागण बघा आता ही 10 तारीख आलेली आहे, या 10 तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही, म्हणजे 10 जुलै ते 15 जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ही एक अंदाजाची बातमी. परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मागच्या अंदाजात सांगितलं होतं यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ह्या अंदाज सांगितला होता. तर तुम्हाला एक सांगतो योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये 16 तारखेला काय होणार आहे, एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि 20 तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही, पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते लो प्रेशर येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.